तुम्ही चिकन खात असाल तर सावधान, कारण कोंबडीच्या गर्भात शास्त्रज्ञांना प्लास्टिकचे अंश आढळलेत. असं चिकन खाल्ल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती देखील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून समोर आली आहे. पाहूयात. चिकन खाताय सावधान. कोंबडीच्या गर्भात आढळलं प्लास्टिक. तुमच्याही आरोग्यावर गंभीर परिणाम. चिकन म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांची सर्वात आवडती गोष्ट, पण चिकन कदाचित तुम्हाला भविष्यात वर्ज्य करावं लागेल, कारण शास्त्रज्ञांना कोंबडीच्या गर्भात प्लास्टिकचे कण आढळलेत. या प्लास्टिकचा गर्भावर वाईट परिणाम होऊन कोंबड्यांचा गर्भातील विकास खुंटतो, आणि आपण जर अशी कोंबडी खाल्ली तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होईल, अशी घाबरवणारी माहिती शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून पुढे आली आहे. नेदरलँडच्या लीडेन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ मिरू वांग यांनी हा अभ्यास केलाय. शास्त्रज्ञांना कोंबडीच्या गर्भात अत्यंत सूक्ष्म असं नॅनो प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आढळलंय, त्यामुळे कोंबड्यांच्या शरीरातील टिश्यूंचं नुकसान होत आहे. हे खूप हानिकारक असून यामुळे केवळ कोंबडीच नाही तर कोंबडी खाणाऱ्या माणसांनाही हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. तरी जसा हा निष्कर्ष काढला की जी कोंबडी अशी जी प्लास्टिकचे कण घेऊन शरीरात कण घेऊन जी वाढली आणि पुढे आपण त्याच्यापासून जे त्याचं मांस जर खाल्लं तर ते मनुष्याला हानी होऊ शकतं असं त्यांचा निष्कर्ष आहे. की हृदय आजार वगैरे या बाबतीत त्यांनी ब्लड सर्क्युलेशनबद्दल त्यांनी भीती व्यक्त केलेली. शास्त्रज्ञांनी फ्लोरोसेंट सूक्ष्मदर्शकाखाली चिकन गर्भाची तपासणी केली. कोंबडीच्या गर्भामध्ये नॅनोमीटर स्केलचे चमकणारे प्लास्टिकचे कण सापडलेत. याशिवाय कोंबडीच्या यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांमध्ये पॉलिस्टिरिन मायक्रो प्लास्टिक्स आढळले. याशिवाय कोंबडीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातही प्लास्टिकचे कण आढळले. कोंबडीच्या भ्रूणामध्ये सापडलेल्या प्लास्टिकचा आकार 25 नॅनोमीटर होता. हे कण शरीराच्या स्टेम पेशींपर्यंत पोहोचतात, त्यामुळे स्टेम सेल शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या निर्मितीसाठी स्थलांतर करण्यास सक्षम राहत नाहीत. हा अभ्यास एन्व्हायरमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झालाय. भारतात अद्याप अशा प्रकारचं संशोधन झाल्याचं समोर आलेलं नसलं तरी परदेशातील या संशोधनामुळे नक्कीच चिंता वाढली आहे. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज.